ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे गेल्या 7 दिवसांपासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषण करत होते. सरकारने अण्णा हजारेंच्या सर्व मागण्या मान्य करत अण्णा हजारेंनी उपोषण मागे घेतल्याने राळेगण सिद्धी येथे गावकऱ्यांनी एकच जल्लोष सुरू केला. गावातील महिलांनी साखर वाटून तर युवकांनी गुलाल उधळून विजय साजरा केला. अण्णा हजारे 23 मार्चपासून रामलीला मैदानावर लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 भाव तसेच निवडणूक प्रक्रियेत बदल करावा या मागणीसाठी उपोषण करत होते. 7 दिवसानंतर केंद्र सरकारने अण्णांच्या मागण्यांवर निर्णय घेऊन अण्णा हजारेंना उपोषण मागे घ्यायला लावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत केंद्रीय कृषी मंत्री हे देखील मंचावर उपस्थित होते. या सरकारला जाग आली आणि आदरणीय अण्णांचं रामलीला मैदानावर चाललेलं उपोषण हे माघार घेण्यात आलं. अण्णांच्या सर्व मागण्या या सरकारने मंजूर करून अण्णांचं उपोषण सोडलं. या उपोषणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून केंद्राचे कृषी मंत्री यांनी जाऊन अण्णांना तो ड्राफ्ट दिला. अण्णांनी सर्व अण्णांच्या मनाप्रमाणे मागण्या मंजूर झाल्या. अण्णांचं उपोषण सुटलं हे खऱ्या प्रकारे या राळेगण सिद्धीला एक आनंद आहे. आणि आज राळेगण सिद्धी पूर्ण जल्लोषामध्ये विजय साजरा करत आहे. आणि परत एकदा अण्णांच्या या विजय आंदोलनाने सिद्ध करून दिले की दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. जय हिंद, जय भारत. आज अण्णांच्या आंदोलनाचा 7वा दिवस. 7 दिवसांनी का होईना या सरकारला जाग आली आणि अण्णांच्या सर्वची सर्व मागण्या आज मान्य केलेल्या आहेत. त्याबद्दल मी प्रथमतः या सरकारचे आणि या सरकारमधील ज्या घटकांनी अण्णांचं उपोषण मागं घेण्यासाठी, उपोषण सोडवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना मी प्रथमतः राळेगणवासी पारनेर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने धन्यवाद देतो. आज आंदोलन आमचं थोड्या प्रमाणात उग्र रूप धारण करीत चाललं होतं. त्यामुळे मी या सरकारने योग्य वेळी निर्णय घेतलेला, कारण अण्णांबाबत आम्हाला जी कळकळ आहे, अण्णा आमच्या पारनेर तालुक्याचं दैवत नसून आमचा हृदयातील देव आहे. कारण या देवाची मागणी आज सरकारने मान्य केली त्याबद्दल मी सरकारला धन्यवाद देतो. प्रतिनिधी रोहित पाटील, माय न्यूज, अहमदनगर.